नमस्कार पूजा कृष्णा मराठी या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत तर आपण मार्गशीर्ष व्रताची मांडणी करू शकलो नाही किंवा ज्यांच्या घरी मार्गशीर व्रताची मांडणी करत नाही शिवाय उपवास करत नाही तर त्यांनी मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारी कोणत्या सेवा कराव्यात कोणती पूजा करावी याबद्दलची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर नवीन असाल तुम्ही पहिल्यांदाच माझे व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर सर्वात महत्वाची सेवा म्हणजे उंबरटा पूजन तर या दिवशी मार्गशीर्ष गुरुवार दिवशी तुम्ही दुसरं काही नाही जमलं तर उंबरट्याला हळदीचं लेपन आहे हळदीमध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडून त्याने आपण उंबऱ्याला लेपन करायचं लक्ष्मीची पावलं चिटकवली असतील तर ठीक आहे नाही तर तुम्ही रांगोळीने लक्ष्मीची पावळे काढा त्यानंतर ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे काढायचंच आहे स्वस्तिक काढायचे किंवा रांगोळीने स्वस्तिक काढलं तरीही चालेल तुम्ही त्यानंतर थोडीशी रांगोळी काढायचे उंबरट्या भोवती रांगोळी काढायचे तर असं आपण त्यानंतर हळदी कुंकू धूप दीप दाखवून उंबरट्याची पूजा करायची अशा पद्धतीने गुरुवारी सकाळी तुम्ही लेपन करायचे आणि संध्याकाळी फक्त तुम्ही अगरबत्ती धूप दाखवायचे अशी आपण उंबरट्याची पूजा करणार आहोत तर मार्गशीर्ष गुरुवारी दुसरं काही नाही जमलं तर उंबरट्याची पूजा तर नक्की करा तर त्यानंतर आपली रोजची देवपूजा आहे तुम्ही रोजची देवपूजा ज्याप्रमाणे करता तर रोजची देव देवपूजा करता त्यापेक्षा थोडीशी वेगळी गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारी दिवशी मार्गशीर्ष महिना हा महालक्ष्मीच्या उपासनेचा महिना आहे महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी विविध मार्ग जातात विविध पद्धतीने मार्गशीर महिन्यामध्ये लक्ष्मी मातेची उपासना केली जाते गहरातील, गहरातील तर तुम्ही व्रताची मांडणी उपवास जर करत नसाल तर मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही तुम्ही आपले जे जे रोजचे घरातील देवघरातील देव आहे त्यांना पंचामृताने घालायचे स्नान घालायचं आहे तर पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने त्यानंतर पंचामृताने त्यानंतर स्वच्छ पाण्याने पाण्यामध्ये थोडंसं हळदी हो कुंकू अक्षदा आणि एक फूल घालून शेवटी त्याने आपण स्नान घालून घेते त्यानंतर मूर्ती स्वच्छ करून घ्यायची अशा पद्धतीने आपण सगळ्या देवताच्या घरामध्ये जेवढ्या देवी देवता आहे जेवढ्या मूर्त्या आहे त्या सगळ्या देवी देवतांच्या मूर्तींवर तुम्ही पंचामृताने स्नान घालायचं आहे गुरुवारच्या दिवशी दुसरं नाही काही जमलं तर तुम्ही हे तर करू शकता पंचामृताने घरातील देवाला स्नान घालू शकता तर ही एक उच्च कोटीची सेवा आहे जर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये दुसरं काही नाही जमलं तर तुम्ही ही सेवा करू शकता तर यानंतरची सेवा म्हणजे मार्गशीर्ष गुरुवार दिवशी तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर शुभ लाभ काढायचा आहे म्हणजे पहिल्यांदा दोन रेषा त्यानंतर शुभ परत स्वस्तिक त्यानंतर लाभ परत त्यानंतर दोन रेषा तर असं तुम्ही घराच्या मुख्य दरवाजावर दर्वा, ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढा शुभ लाभ काढा तर हे चिन्ह शुभतेचे प्रतीक आहे त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरातील नष्ट होते आणि घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते त्यामुळे तुम्ही एवढी सेवा तरी करू शकता तर त्यानंतर कलश स्थापना तर तर तुम्ही तुमच्या घरामध्ये तुम्ही जर व्रताची मांडणी करत नसाल तर मंग गुरुवारी मार्गशीर्ष गुरुवारी व्रताची मांडणी करत नसाल सेपरेट कलश स्थापना करत नसाल तर जो घरामध्ये आपण कलश स्थापना आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना असतेच घरामध्ये मंगल कलश तुम्ही स्थापित केला असेल तर तोही तुम्ही गुरुवारी त्यामधलं पाणी बदलून त्या कलशाला चांगलं स्वच्छ करून त्यावरती स्वस्ती काढून आपण त्या कलशाची पूजा करायची आहे कलश व्यवस्थित पुन्हा म्हणजे आपण रविवारी गुरुवारी जी पूजा करतो ते गुरुवारी पूजेच्या दिवशी तुम्ही कलश स्थापनेमधील पाणी वगैरे बदलून स्वच्छ करून कलश कलश तसाच पूजू शकता जसं तुम्ही रोज पुजता त्यावरती आंब्याची किंवा विड्याची पाणी ठेवून तुम्ही तुम्ही कलश व्यवस्थित शकता त्यानंतर घरामध्ये एक तुपाचा दिवा लावायचा आहे गुरुवारी तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा एक दिवा लावायचा आहे जास्त काही नाही जमलं तर त्यानंतर तुम्ही श्रीयंत्रावर घरामध्ये जर श्रीयंत्र असेल किंवा अन्न अन्नपूर्णा देवी मातेची जर मूर्ती असेल तर त्यावरती किंवा तुमच्या जर लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर त्यावरती तुम्ही कुंकुमार्चन अवश्य करा त्यानंतर अजून एक मी महत्त्वाचा उपाय तुम्हाला सांगणार आहे की नाही काही जमलं तर मग घरामध्ये जे केलं केलं जातं जातं बाहेर एक एक दीपदान महालक्ष्मी आगमन विधी केला जातो तर तो विधी तुम्ही करायचा आहे आणि एक दिवा तुम्ही उंबरट्या बाहेर लावायचा आहे तो कसा लावायचा याचा मी व्हिडिओ अगोदर शेअर केलेला आहे पाहिला नसेल तर नक्की पहा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता त्यानंतर तुम्ही मार्गशीष गुरुवार दिवशी जे कथा वाचन केलं जातं तर तुम्ही जर उपवास करत नसाल व्रताची मांडणी करत नसाल तर तुम्ही कथा वाचन नुसतं कथा वाचन करू शकता किंवा यूट्यूबवर ते ही कथा ऐकू शकता किंवा तुम्ही त्या मार्गशीर्ष गुरुवार दिवशी महालक्ष्मी अष्टकम आणि श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे शक्य नसल्यास ऐकायचं तरी आहे तर ह्या उच्च कोटीच्या सेवा तुम्ही मार्गशीष गुरुवार दिवशी नक्की करा जर जमत नसेल तर हळदीचं लेपन उंबरट्यावरती हळदीचं लेपन दरवाजावरती शुभ लाभ त्यानंतर घरातील देवांना पंचामृताने स्नान कुंकुमार्जन महालक्ष्मी अष्टकम कथा आणि श्रीसुक्तम्यांचं पठण किंवा ऐकायचं आहे एक तुपाचा दिवा द्वारलक्ष्मी पूजन ह्या सेवा तुम्ही करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्कीच सांगा तुम्हाला जर महालक्ष्मी व्रत जर शक्य नसेल तर या सेवा तुम्ही नक्की क करून माता लक्ष्मीला प्रसन्न करू शकता तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करो तिची तुमच्यावर कृपा राहो ही माता लक्ष्मी चरणी प्रार्थना खूप खूप धन्यवाद